पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी आणि शिवसेनेच्या वतीनं महावितरणला निवेदन देण्यात आले। शेतीसाठी वीज सुरळीतपणे मिळावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले। महावितरणचे उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांना निवेदन देऊन पूर्ण दाबानं आणि 8 तास सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीपिकांचं नुकसान झालंय आणि आता पाणी असून देखील विजेअभावी शेतीपिकांना पाणी देता येत नाही, पिकं सुकून चालली आहेत। तेव्हा महावितरण कंपनीनं पठार भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय। आमच्या पठारामध्ये लाईटीचं भयानक परिस्थिती असून आम्ही एका मुळीवर कांद्यामुळे परत आम्हाला 15 दिवसांनी पाणी सुद्धा नाही आणि 5-5 मिनिटाला लाईट येती, 5-5 मिनिटाला जाती, मोटर ढळवली वाप्यात पाणी गेलं तर लाईट बंद झाली। हां, आमच्या लाईट 4 तास आम्हाला 8 तास लाईट द्यावा अशी आमची विनंती। लाईटीचा जो प्रश्न आहे तो वैयक्तिक पठार भागाचाच नसून पूर्ण संगमनेर तालुक्याचाच बनलेला आहे तो। आज शेतकरी अगोदरच कोरोनाच्या काळात कर्जबाजारी झालेला आहे, आर्थिक परिस्थितीने मेटाकुटीला आलेला आहे, त्याच्यामुळे महावितरणानं 8 तास लाईट जी देतात भले त्यांनी 1 तास कमी करावा परंतु लाईट ही शेतीला रेग्युलर द्यावी। आणि आताच सणासुदीच्या काळात जर हा जर लाईटीचा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला नाही तर आम्ही आंदोलन करू। आज या ठिकाणी संगमनेर पूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी 8 तासाची जी लाईट देत आहे एम एस सी बीची जी 8 तास लाईट आहे ती 8 तास देत असताना परंतु ती 8 तास सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं दुर्दैव्य आहे। त्याचं कारण एक आहे, आताचा जो कांद्याचं पीक आहे ते अगदी तोंडावरती आलेलं आहे आणि आईनसुद्धा सणासुदीच्या ह्याच्यामध्ये जर लाईट देता येत नसेल तर माझी विनंती आहे की आपण 8 तास जी लाईट द्यायची आहे ती 7 तास द्यावा परंतु शेतकऱ्याच्या पूर्ण पिकाला पाणी मिळालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, काही काही ठिकाणी डिपेंडचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बिल वसुली काढता मग बिल वसुली जर तुम्हाला पाहिजे असेल तर लाईट आम्हाला पूर्ण द्या आणि जी डीपी द्यायची आहे डीपी तुम्ही कधी देता, ज्या टायमाला तुमची बिल भरणं झालेलं नसेल तर तुम्ही देत नाही परंतु डीपीसुद्धा ज्या आत्ताच्या सणासुदीच्या ह्याच्यामध्ये वसुली कमी करून ज्या ठिकाणी डीप्या जळाल्या आहेत त्यांना पण सणासुदीचे द्याव्या अशी विनंती करतो। जर या सणासुदीमध्ये दिवाळीच्या आईने टायमाला जर आम्हाला लाईट भेटली नाही परंतु आम्ही मग शिवसेनेच्या सगळ्यांना माहिती शिवसेनेची भाषा काय असती त्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तर यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, बाळू वाघचवरे, बाळासाहेब काळे, अनिल काळे, गुलाब भोसले, संतोष कुटे, अमोल कवडे, अक्षय बिल्लाडे, रामभाऊ घुले आदींसह महिला कार्यकर्त्या आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।